समाधान चूल आता ग्रामीण भागातील घरोघरी। मंगावतीच्या निंगाप्पा कुंभार यांची अत्याधुनिक चूल। पारंपरिक चूल विसरायला लावून आधुनिक चुलीची निर्मिती करणाऱ्या मंगावतीच्या निंगाप्पा कुंभार यांची समाधान चूल आज ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात दिसून येते। मंगावती येथील निंगाप्पा कुंभार हे गेल्या 50 वर्षापासून आपला पारंपरिक कुंभार व्यवसाय करत होते। विशेषतः ग्रामीण भागातून त्यांच्या चुलींना मोठी मागणी होती। मात्र अलीकडच्या प्रगत काळात या मातीच्या चुलीमधून निघणाऱ्या धुराचा मोठा त्रास महिलांना सहन करावा लागत होता। त्याचा विचार करून निंगाप्पा कुंभार यांनी आधुनिक तंत्राचा वापर करत सिमेंट, विटाची खर, लोखंड आणि केमिकल्स आदी घटकांचा वापर करून धूर विरहित चुलीची निर्मिती केली। हीच ती समाधान चूल होय। वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे या चुलीची किंमत साधारण 1000 रुपयांपर्यंत जाते। मात्र धूर विरहित असल्याने ग्रामीण भागातून या चुलीला मोठी मागणी येऊ लागली। आज ग्रामीण भागात घरोघरी ही समाधान चूल पोहोचली आहे। महान कार्य न्यूजसाठी मंगावतीहून मोहन समाधान। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? माझं नाव निंगाप्पा अन्नप्पा कुंभार मंगावती, आणि मी समाधान चूल करतो। आता समाधान चूल करायला आहे, याच्या अगोदर लहानपणापासून? लहानपणापासून आई वडील लहानपणापासून त्यांनी बी करत आल्यात। त्याच्यानंतर त्यावेळी मातीच्या चुली होत्या, त्यावेळी मातीच्या चुली होत्या। त्याच्यानंतर जातील कुंभार असून आम्ही 20 वर्षानंतर ते मातीचा चूल बंद करून आता सिमेंटचं समाधान चूल बिनधूरचं बिन बायकाशनी न त्रास होण्याकरता समाधान चूल चालू केलं। मी कशाची असते? सिमेंटची असते। 20 वर्ष झाली या चुली करत असताना तुम्हाला काय काय मटेरियल लागतं इथं वापरायला? मला मटेरियल छडे, सिमेंट आणि वाळू नाही, आणि ते विटाचं ते भाजी बुकना लागतंय ना, हे सगळं मिक्स करून मी घालतो। त्याला साच्यामध्ये घालतोय, साच्यामध्ये घालून तयार करतो, आणि ते केमिकल एक मिळतंय, त्याचं ते केमिकल मिक्स करून मी घालतो। आणि मग ते केमिकल घातल्यानंतर ही चूल तुम्ही बनवताय? किती दिवसानंतर ही वाळते? आता आज जर मी चूल वतलो का नाही, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढतो मी। बर, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काढल्यानंतर 1-8 दिवस पाणी मारून घट करून त्याच्यानंतर चूल बसवतो। म्हणजे त्या चुलीला तुम्ही क्युरिंग देताय? क्युरिंग करून ते पाण्यामध्ये पाणी सतत मारत राहायचं आणि मग ते विक्रीला काढताय? आता कुठे कुठे विकताय तुम्ही तुमच्या चुली? आमच्या आल आत्मे तालुक्यामध्ये मी सगळ्याकडे घातलाय मी।